नमस्कार, आपण पाहता SBN मराठी आणि मी जयश्री शेलार. दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सनी. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील जाहीर सभेत निर्धार. उद्योगमंत्री सुभाष देसाईंकडून प्रकल्पाची अधिसूचना रद्द, तर नाणारच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. राज्यातील 654 ग्रामपंचायतीसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर. सांगलीतील 82 ग्रामपंचायतींचाही समावेश. मतदान 27 मे तर मतमोजणी 28 मे रोजी, निवडणूक आयोगाची घोषणा. चंद्रकांत पाटील यांनी एकदा तरी निवडणूक लढवून दाखवावी, मग त्यांना समजेल. शरद पवारांचं कोल्हापुरात खुलं आवाहन. सांगली तासगाव मधील मेहत्रे कुटुंबाचा स्तुत उपक्रम. आई वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ वाटली लाखो रुपयांची पुस्तकं. सांगलीमध्ये 34व्या राज्य अजिंक्यपद किशोर किशोरी खो खो स्पर्धांना सुरुवात. आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जिल्हा सांगली.